लक्ष्मी नारायण विवाह सोहळा संपन्न झाला, दैत्य लोकांनी मदिरा प्राशन केलं, त्यानंतर भगवंतांना धन्वंतरी अवतार घेतला, अमृत कुंभ घेऊन बाहेर आले, दैत्य लोकांनी अमृत कुंभ पळवला, देवानं मोहिनीचा अवतार घेतला, अमृत कुंभ पुन्हा परत मिळवला, 100 यज्ञ केल्यानंतर इंद्रपद प्राप्त होतं आणि आपल्याला ते इंद्रपद मिळालेलं नाही, 100 यज्ञ केल्यानंतर इंद्रपद प्राप्त होतं आणि इंद्रपद प्राप्त होण्यासाठी त्या दैत्य लोकांनी राजा बलीला सांगितलं की तुम्ही 100 यज्ञाचा संकल्प सोडा. राजा बलीनं 100 यज्ञाचा संकल्प सोडला, पण 100 यज्ञाचं फळ म्हणून देव राजा बलीचे पट्टेवाले झाले, पण इंद्रपद मात्र जाऊ दिलं नाही. त्यासाठी भगवंतानं वामन अवतार घेतला, वेदांचं रक्षण करण्यासाठी भगवंतानं मत्स्यावतार घेतला, क्षत्रियांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी परशुरामाचा अवतार घेतला आणि रावणासारख्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी भगवंतानं रामावतार घेतला. इथपर्यंतचा कथाभाग मी तुम्हाला सांगितला. चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी ययाती देव यांनीचं चरित्र सांगितलं. राजा ययातीचा मोठा मुलगा पुरू आणि त्या पुरून तारुण्य घेतलं नाही, सगळ्यात धाकटा मुलगा जो होता त्या धाकट्या मुलानं तारुण्य घेतलं आणि राजा ययातीच्याच ह्या वंशामध्ये भगवान गोपालकृष्ण अवतीर्ण झालेले आहेत. भगवान गोपालकृष्ण वसुदेव देवकीचा विवाह सोहळा संपन्न झाला, आकाशवाणी झाली, देवकी मातेला दिवस गेले, देवकी मातेचे 6 मुलं मारून टाकली, सातव्यांदा देवकी मातेचा गर्भ मायेनं आकर्षून घेतलेला आहे, तो रोहिणी मातेच्या उदरामध्ये ठेवला, त्या मुलाचं नाव संकर्षण महाराज. श्रावण वद्याष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्राच्या तृतीय चरणावरती भगवंताचा जन्म झाला, भगवंताला गोकुळामध्ये पोहोचतं केलं, तिथं जन्माला आलेलं कन्यारत्न जे होतं ते बंदीशाळेमध्ये आणलं, त्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला, ती मुलगी हातातून निसटली आणि जाता जाता सांगितलं कंसाला, चांडाळा निचा नराधमा, तुझा 8वा जन्माला आलेला आहे आणि तो सुखरूप आहे. इकडे कंसाने या बालकाला मारण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न केले, पुतना पाठवली, शकटासूर पाठवला, तृणावर्त पाठवला, वत्सासूर, बकासूर, धेनुकासूर सगळ्या राक्षसांचा नाश केला, आईला ब्रह्मांडाचं दर्शन दिलं, नलकुवर मणिग्रेवाचा उद्धार केलेला आहे, भगवंताच्या बाललीला चालल्याय आणि भगवंतानं गोपाल काल्याचा उत्सव केला. इथपर्यंतचा कथाभाग मी तुम्हाला सांगितला. पाचव्या दिवशी, सहाव्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी भगवंतानं इंद्राचं गर्भहरण केलं, ब्रह्मदेवाचं गर्भहरण केलं, ऋषी पत्नींचा उद्धार केला, त्यानंतर कालियामर्दन केलं, रासक्रीडा केली, भगवंत जायला निघाले कंसवधासाठी, कुब्जेचा उद्धार केला, माळ्याचा उद्धार केला, परेटाचा उद्धार केला आणि भगवंतानं चाणूरमुष्टिकाचा नाश केला, कवल्यापिंड नावाच्या मधोन्मत्त हत्तीचाही नाश केला, कंसवध केलेला आहे. कंसाला 2 स्त्री आस्ती आणि प्राप्ती, जरासंधाच्या मुली माहेर गेल्या, अयादवी पृथ्वीकरण अशी घोषणा केली आहे आणि सांदीपनी ऋषींच्या आश्रमात कृष्ण गेले गुरु करण्यासाठी, सुदामा ब्राह्मणाची भेट झाली, जरासंधानं 17 वेळा स्वारी केली, पराभूत केलं, भरपूर संपत्ती जमवली, त्यानंतर सौराष्ट्रामध्ये एका बेटावरती, समुद्रामध्ये एका बेटावरती नगरी स्थापन केली, त्या नगरीचं नाव द्वारका नगरी. काल यवनाचा मुचकुंदाच्या माध्यमातून नाश केलेला आहे. बलराम दादा आणि रेवतीबाई यांचा विवाह सोहळा संपन्न झाला, रुक्मिणीचं हरण केलं, आनंदाने संसार चाललाय, मुलगा झाला, त्या मुलाचं नाव प्रद्युम्न महाराज. शंभरासुराचा नाश केला, रतीबाईंशी विवाह केला, प्रद्युम्नाला मुलगा झाला, त्या मुलाचं नाव अनिरुद्ध महाराज. बाणसुराची रग जिरवली, त्यानंतर उषादेवींशी लग्न केलं, त्यानंतर उषादेवींशी विवाह केल्यानंतर इकडे द्वारकेमध्ये आले परत आणि भोलेनाथ आणि कृष्णावरती सेमंतकमणी चोरल्याचा आरोप आला. भगवंतानं त्या सेमंतकमण्याचा शोध लावला, जांबुवतीचं पाणी ग्रहण केलं, सत्यभामेचं पाणी ग्रहण केलं, 5 राजांचे 5 पण जिंकले अशा भगवंताच्या अष्टनायका प्रागज्योतिषनगरीवरती स्वारी केली, भौमासुराचा मुरासुराचा नाश केला आणि 16,100 स्त्रियांना मुक्त केलं, त्यांना कुंकवाचा अधिकार दिला, असे भगवंताचे 16,108 विवाह झाली. इथपर्यंतचा कथाभाग मी तुम्हाला सांगितला. 6व्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी, आज तुम्हाला सुदाम चरित्र सांगितलं, त्यानंतर अवधूत आख्यान सांगितलं, जरासंधाचा वध कसा झाला हे सांगितलं, त्यानंतर भगवंतानं इहलोकाची यात्रा संपवून ते निजधामाला निघून गेले, परीक्षिती मोक्षाचं चरित्र आणि श्रीमद भागवताची अवतरणिका तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जे चांगलं आहे
ते माझे सद्गुरुनाथांचं आहे. जे टाकून देण्यासारखं असेल ते माझं आहे, ते टाकण्यासारखं जे असेल ते टाकून द्या. बाकी काही लक्षात राहिलं नाही तरी चालेल, पण नामावरची निष्ठा मात्र कायम ठेवा आणि प्रत्यक्ष ॲक्शन प्रोग्रॅमला सुरुवात करा. नाही तर आपण ऐकतो खूप, एका तलावाच्या काठावर 5 बेडकं बसली होती. 5 बेडकांपैकी 3 बेडकांनी तलावामध्ये उडी मारायचं ठरवलं. काठावरती किती बेडकं राहिली? 2 नाही हो, काठावर 5 बेडकं जशीच्या तशी होती. 3 बेडकांनी उडी मारायचं फक्त ठरवलं होतं. हो, तसं आम्ही ठरवतो खूप. हो, पण ॲक्शन प्रोग्रॅम म्हणून माऊलीनं हरिपाठामध्ये म्हटलंय, क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. आणि आम्हाला याच्यातून एवढाच मेसेज घ्यायचा आहे की बाकी काही भागवत लक्षात राहिलं तर चालेल, पण नामावरची निष्ठा मात्र कायम ठेवा. नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती. आणि मग कोणतं नाम घ्यावं ही ज्याची त्याची श्रद्धा आहे, पण एकदा एक नाम जर घ्यायला सुरुवात केली तर मग बदलाबदल करू नये. माऊलीनं सांगितलंय, एक तत्व नाम दृढधरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. एवढा संदेश जरी आम्ही भागवतातून घेतला तरी सुद्धा आम्ही भागवत खऱ्या अर्थानं ऐकलं असं समजायला हरकत नाही. 7 दिवसापासून आपण या नैमिष भूमीत आनंद घेतोय. तुम्ही सगळ्यांनी शांततेने कथा ऐकून घेतली, खूप 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 धन्यवाद. सगळ्या श्रोत्यांनी मला सत्कार केला, कौतुक केलं, पण ही माझी वाडवडिलांची पुण्याई आहे. इथं बसलं की सगळं आठवतो. एकदा व्यासपीठावरून उतरलं, कोणी जर काही विचारलं तर तत्त फफ काहीतरी व्हायला लागते, आठवत नाही. पण बोलविता धनी वेगळाची, तो बोलवून घेतो याच्यावरती माझी श्रद्धा आहे. गेल्या 9 पिढ्यांपासून ही भागवताची परंपरा आहे, ती सांभाळण्याचा प्रयत्न करतो. नामप्रचार, गोसेवा आणि अन्न संतर्पण या 3 गोष्टींसाठी वाडवडिलांनी आतापर्यंत सगळी परंपरा जी आहे ती सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हा सगळ्या मंडळींच्या सहकार्याने फक्त हे सुरू आहे. आता परंपरेप्रमाणे भैरवी होईल.